मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलता है, पाहुयात काय म्हणतात। सर्व राज्यभरातून कार्यकर्ते जे आहेत, शिवसैनिक आहेत, त्यांची कुठेही गैरसोय होऊ नये म्हणून मी स्वतः सगळे आमचे लोकप्रतिनिधी आहेत, सगळे अधिकारी आहेत सर्व विभागाचे, ते या ठिकाणी काम करतायत, काम सुरू आहे। परंतु एकंदरीत थोडं कामाचं जी काही पाहणी आहे ते मी करायला स्वतः आज इथे आलो आहे। जय्यत तयारी सुरू आहे, सगळं व्यवस्थित सूचना दिल्याप्रमाणे काम सुरू आहे आणि कुठली गैरसोय होणार नाही लोकांची याची पूर्ण काळजी सर्व आपल्या संबंधित विभागाने घेतलेली आहे, आमच्या पदाधिकाऱ्यांनी देखील घेतलेली आहे। त्यामुळे दसरा मेळावा जो आहे मोठ्या उत्साहामध्ये कुणाची गैरसोय न होता जल्लोषात या ठिकाणी साजरा होईल। दसरा मेळावा, दोन दसरा मेळावे मुंबईत होणार, तुम्ही देखील छत्रपती शिवाजी महाराज मैदानासाठी अर्ज केला होता। यामध्ये आमच्याही कार्यकर्त्यांची इच्छा होती, अपेक्षा होती, शिवाजी पार्कवर शिवतीर्थावर सभा व्हावी। आणि जर आपण म्हणाला तसं राज्याचा मुख्यमंत्री म्हणून मी कुठलाही हस्तक्षेप या कुठल्याही परवानगी देण्यामध्ये केलेला नाही। आता मी काही आपल्याला सांगण्याची आवश्यकता नाही, जर ते मैदान जे आहे सुरुवातीला सदा सरवणकर यांनी त्याची मागणी केली होती आणि ते गेले अनेक वर्ष मागणी करत होते, त्यांनी केली होती। परंतु प्रशासनाने जी काही कायदा सुव्यवस्था आणि सगळ्याच गोष्टी बाबी लक्षात घेऊन दोघांनाही नाकारलं आणि त्यानंतर ते प्रकरण गेलं उच्च न्यायालयामध्ये आणि उच्च न्यायालयामध्ये गेल्यानंतर उच्च न्यायालयाने जो निर्णय घेतला त्याच्या विरोधामध्ये सुप्रीम कोर्टमध्ये कोर्टामध्ये जावं अशा प्रकारची भूमिका आमच्या कार्यकर्त्यांची होती। परंतु मी त्यांना सांगितलं, समजावलं की मी देखील या राज्याचा मुख्यमंत्री आहे आणि मुख्यमंत्री म्हणून या राज्यातली कायदा सुव्यवस्था देखील अबाधित राखणं, सुव्यवस्था चोख ठेवणं याची देखील जबाबदारी मुख्यमंत्री म्हणून आमची आहे। त्यामुळे बीकेशीमध्ये दसरा मेळावा आमचा आयोजित करण्याचा निर्णय आम्ही घेतला। मैदान हे काय ते काय, शेवटी बाळासाहेबांचे विचार लोकांपर्यंत आणि बाळासाहेबांची भूमिका आणि सरकारचं जे काय प्रॅक्टिकल पॉझिटिव्ह कन्स्ट्रक्टिव्ह जे काम आहे हे लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम या मैदानातून नक्की होईल। म्हणजे सुप्रीम कोर्टामध्ये जाणार नाही तुम्ही? नाही, मी सांगितलं की शेवटी उच्च न्यायालयाने जो निकाल दिला आहे त्याचा आम्ही आदर केलेला आहे, सन्मान केलेला आहे आणि ठीक आहे कायदा सुव्यवस्था मला मिळेल का त्यांना मिळेल मैदान ह्याच्यामध्ये न जाता शेवटी जे लोक येतील त्या ठिकाणी देखील येणारे लोक या ठिकाणी देखील येणारे लोक जे आहेत त्यांची गैरसोय होऊ नये, त्यांची अडचण होऊ नये आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये हा दसरा शांततेत साजरा झाला पाहिजे यासाठी आम्ही सुप्रीम आमच्या ज्या पदाधिकाऱ्यांना सांगितलं की आपण सुप्रीम कोर्टामध्ये न जाता त्याच्या उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान न देता आपण या ठिकाणी शांततेमध्ये हा कार्यक्रम आपला दसरा मेळावा होईल आणि करू आपण आणि उच्च न्यायालयाने दिलेला जो काही निकाल आहे निर्णय आहे त्याचा आम्ही आदर केलेला आहे। सर, तुम्हाला जीवेमारणीची धमकी देण्यात आलेली आहे, पोलीस देखील सतर्क झालेले आहेत, त्याबद्दल काय सांगाल? निनावी फोन आणि निनावी पत्र देखील मंत्रालयात आलेली आहेत तुमच्या संदर्भात। तुम्हाला माहिती कोणी दिली? सूत्रांकडून, सूत्रांची माहिती आहे। अरे सूत्र सर, गुप्तचर विभागाला देखील या संदर्भात माहिती मिळाली? मी बघा, यापूर्वी देखील अशा प्रकारचे प्रकार झालेले आहेत, धमक्या आलेल्या आहेत, परंतु मी माझं काम करत राहिलेलो आहे, मला त्या धमक्यांची कधी मी पर्वा केली नाही, त्या धमक्यांना भीकही घातली नाही, माझ्या कामामध्ये कुठेही खंडही पडू दिला नाही आणि म्हणून माझ्यावर कुठला परिणामही झालेला नाही। त्यामुळे आता ज्या काही धमक्या येत आहेत कोणी करतंय काय त्याच्यावर मी लक्ष देत नाही, मी माझ्या कामावर लक्ष देतोय। मी जे सर्वसामान्य लोकांना ज्या काही भेटण्याचं काम आहे, त्यांची कामं करण्याचं काम आहे, त्यांच्यामध्ये जाऊन कार्यक्रमामध्ये देखील मी सहभागी होतो, यापासून मला कोणी परावृत्त करू शकत नाही। असले प्रकार जे आहेत माझ्यावर कुठलाही परिणाम करू शकत नाही। मी माझं काम या हातात घेतलेलं आहे, या राज्यातल्या जनतेला न्याय देण्याचं, त्यांच्यासाठी काम करण्याचं, ते मी अहोरात्र काम करत राहणार आणि अशा धमक्यांची पर्वा मी केली नाही, करणारही नाही। या राज्याचे गृह विभाग, गृहमंत्री देवेंद्रजी अतिशय सक्षम आहेत, आमचा गृह विभाग सक्षम आहे, त्यामुळे अशा लोकांचा ते काय ते बंदोबस्त करतील। सर, दोन्ही ठिकाणी, दोन्ही ठिकाणी कायदा सुव्यवस्था निर्माण होऊ नये यासाठी काय उपाययोजना केली गेली?
सामने आई है, इसके चलते आपकी जो सिक्योरिटी है वो टाइट करने का निर्णय लिया गया है सर? मुझे मैं उस पर कोई ध्यान देता नहीं, मैं इसके बारे में पुलिस विभाग जो है, गृह विभाग है, हमारे गृह मंत्री जी देवेंद्र जी है वो सक्षम है, हमारा गृह विभाग पूरी तरह सक्षम है, हमें पुलिस के ऊपर पूरा भरोसा है और ये ऐसी कोई धमकी वमकी से मैं कभी डरा नहीं ना डरता हूँ, मुझे कोई ऐसे विचलित नहीं कर सकता है, मुझे जो जनता पब्लिक का काम है उसे कोई करने से रोक नहीं सकता है, मैं अपना काम करते रहूँगा, मुझे इसको कोई परवाह नहीं है। मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे 24